सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण करून त्याची विक्री करणाऱ्या सहा जणांना कल्याणमधून केली अटक. 6 मे रोजी रात्री मध्य प्रदेश येथील रिवा जिल्ह्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावरून एका बाळाचे अपहरण झाले. फेरी विक्रेते असणारे एक दाम्पत्य रस्त्यावरील फुटपाथवर झोपले होते. त्याचवेळी 2 बाईक स्वार या दाम्पत्याजवळ आले. त्यांनी 6 महिन्याच्या बाळाला जबरदस्तीने उचलून नेत पळ काढला. ज्यांचे बाळ चोरीला गेले होते ते लोक फेरीचा धंदा करतात. त्यांनी या प्रकरणाची तक्रार सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात केली होती. पोलिसांनी त्वरित CCTV सहाय्याने बाळाच्या अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतलं. मात्र तोपर्यंत 6 महिन्यांचे बाळ महाराष्ट्रात आणले गेले होते. अपहरणकर्त्यांनी नितीन सोनी आणि स्वाती सोनी उर्फ मेहक खान या दाम्पत्याचे नाव सांगितले. सोनी दाम्पत्य कल्याणला राहतात अशी माहिती मध्य प्रदेश पोलिसांना मिळाली. त्यांनी त्वरित कल्याण पोलिसांशी संपर्क साधला. DCP सचिन गुंजाळ, ACP कल्याणजीत घेटे आणि खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे यांनी 6 महिन्याच्या बाळाच्या सुटकेसाठी 6 पथके तयार केली. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी नितीन आणि स्वाती सोनी या दोघांना ताब्यात घेतलं आहे. त्यांनी सांगितलं की हे बाळ आमच्या शेजारी राहणारे रिक्षाचालक प्रदीप कोळंबेला देण्यात आले आहे. पोलिसांनी प्रदीप कोळंबेला ताब्यात घेतलं. प्रदीपनं सांगितलं की हे बाळ अमोल येरुणकर आणि त्यांची पत्नी आरवी येरुणकर यांना देण्यात आलं आहे. पोलिसांनी येरुणकर पतीपत्नीला ताब्यात घेतलं. त्यांनी सांगितलं की 6 महिन्याचं बाळ रायगड येथील पोलादपूरमध्ये राहणारे शिक्षक श्रीकृष्ण पाटील यांना दिलं आहे. पोलिसांनी पनवेल येथून शिक्षक पाटील यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याजवळ असलेल्या बाळाची सुटका केली. तसंच बाळ सुखरूप आहे अशी माहिती DCP सचिन गुंजाळ यांनी दिली आहे. काल सकाळी रिवा डिस्ट्रिक्टचे SP यांच्याकडून माहिती मिळाली की रिवा डिस्ट्रिक्टमधील सिव्हिल लाईन एरियातून एका 6 महिन्याच्या मुलाचं अपहरण झालेलं आहे आणि त्याची विक्री ही कल्याण पश्चिममध्ये शहाड भागामधील काही लोकांना केलेली आहे. त्यांच्याकडून तोंडी माहिती मिळाल्यानंतर हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि लहान मुलाचं असल्यामुळे याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे साहेब यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सांगितले की यामध्ये सर्वप्रथम आपली प्रायोरिटी ही बाळाला सुखरूप सोडवणं हीच असणार आहे. यामुळे आम्ही इथे लगेच आमची DB तयार केली आणि त्या बाळाचा शोध घेतला. या तपासामध्ये असं आढळून आलेलं आहे की पोलादपूर येथील श्रीकृष्ण शांताराम पाटील वय वर्ष 53 हा शिक्षक आहे आणि या शिक्षकाला बाळ पाहिजे होतं. त्यांनी आपल्या इथे कोलविला कल्याण पश्चिम येथे राहणारे एक येरुणकर कुटुंब आहे, त्यामध्ये आरवी येरुणकर आणि अमोल येरुणकर आहेत, त्यांच्याकडे बाळाची मागणी केलेली होती. या कुटुंबाने येरुणकर कुटुंबाने त्यांच्या ओळखीचा रिक्षावाला प्रदीप कोळंबे हा सुद्धा राहणारा शहाडचा आहे याला ही काम दिलेलं होतं की एक लहान मूल पाहिजे. या प्रदीप कोळंबे यांनी त्याच्याजवळ शहाडला राहणारे एक मूळचं MP कुटुंब आहे नितीन सोनी आणि स्वाती सोनी यांना ही काम दिलं की आम्हाला एक बाळ पाहिजे. आणि हा नितीन सोनी हा मूळचा MPचा असल्यामुळे त्यांनी त्याचे तेथील कॉन्टॅक्ट MPचे वापरले आणि तिथून त्याच्या मित्रांद्वारे ह्या बाळाचं अपहरण केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. ज्यावेळेस आपल्याला इथे रिवा डिस्ट्रिक्टकडून माहिती मिळाली आणि त्या संशयिताचं वर्णन आणि CCTV फुटेज मिळालं त्यावेळेस आपल्या टीममधील API अनिल गायकवाड, ASI ठोके, SC पवार, SC भाटकर, लोखंडे, वायकर, वागळे आणि WSC गायकवाड यांनी तपासाची चक्र फिरवली. याच्यामधील सर्व संशयितांना म्हणजे 4 पुरुष आणि 2 महिलांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर असं निदर्शनास आलेलं आहे की हा टोटल व्यवहार हा 29 लाख रुपयाचा झालेला होता आणि यामध्ये सोनी कुटुंबाला 1,20,000 रुपये, त्याचप्रमाणे रिक्षावाला प्रदीप कोळंबे याला 50,000 रुपये, ज्यांनी MP सिव्हिल लाईनमधून ज्या बाळाला अपहरण केलेलं आहे त्यांना 4 लाख रुपये आणि उर्वरित जे काही 22 लाख रुपये आहे ते हे येरुणकर कुटुंबाला यामध्ये मिळालेले आहे. हा प्रकार अत्यंत संवेदनशील होता, त्यामुळे खडकपाडा पोलीस स्टेशनने याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन हे सर्व जे कट कारस्थान आहे हे उघड केलेलं आहे. बाळाला आम्ही सुखरूप ताब्यात घेतलेलं आहे, बाळाची वैद्यकीय तपासणी केलेली आहे आणि बाळ हे सुदृढ आहे. यामध्ये या संपूर्ण कटामधील मुख्य सूत्रधार आरवी येरुणकर आणि तिचा नवरा अमोल येरुणकर हे दोघं आहेत. अमोल येरुणकर हा लीलावती हॉस्पिटलमध्ये अटेंडंटचं काम करतो आणि हा जो अमोल येरुणकर आहे
ज्याला बाळ पाहिजे, श्रीकृष्ण पाटील हा शिक्षक आहे, श्रीकृष्ण पाटील त्याचा हा स्टुडंट होता, विद्यार्थी होता, आणि हा विद्यार्थी लीलावती हॉस्पिटलमध्ये काम करत होता म्हणून श्रीकृष्ण पाटणाने याला ही कामगिरी दिलेली होती की त्याला एक बाळ पाहिजे. यामधील जे आरोपी आहे नितीन सोनी आणि स्वाती सोनी, हिचं यांचं जे बॅकग्राऊंड आहे, मूळचे MP आहेत, इथे 6 वर्षापासून शहाडमध्ये राहतात, धावत्या ट्रेनमध्ये खेळणी आणि वस्तू विक्रीचं काम हे करतात. दुसरा आरोपी जो आहे प्रदीप कोळंबे, हा रिक्षा चालवायचं काम इथे कल्याण स्टेशनला करतो. पुढचे 2 आरोपी आहेत, आरवी एरुणकर ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करते, तिचा नवरा जो आहे तो लीलावती हॉस्पिटलमध्ये अटेंडंट आहे, अमोल येरुणकर, आणि याच्यातील मुख्य आरोपी, याच्यामध्ये जो बेनिफिशियरी आहे, श्रीकृष्ण पाटील, ज्यांनी ते बाळ घेतलेलं आहे, विकत घेतलेलं आहे, हा गोळेवली महाविद्यालय तालुका पोलादपूर येथे शिक्षक आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला फॉलो करा.